सबस्क्राइब करा ब्रँड इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळालंच पाहिजे. शेतकरी संघटनेच्या दलालाचं करायचं काय? खाली मुंड वर पाय. अरे शेतकरी संघटनेच्या दलालाचं करायचं काय? खाली मुंड वर पाय. कोण म्हणत देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. आणि आमच्या हक्काचे नाही. या ठिकाणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं जे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचं 5 TMC पाणी या इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आदरणीय दत्तामामा भरणे यांच्या माध्यमातून या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळालं होतं. परंतु सोलापूर जिल्ह्यातील काही लोकांच्या विरोधामुळं हे आंदोलन करून त्यांनी ते पाणी शासनाला रद्द करण्यास भाग पाडलं. याचा आम्ही पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं जाहीर निषेध करतो. त्यानंतर जे काही दलाल त्या ठिकाणी आंदोलन करत होते त्या दलालांनी परत एकतर आमच्या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी घालवायला हे पुढं होते आणि ते पाणी गेल्यानंतर परत त्यांनी एक दुसरी नौटंकी सुरू केली की इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावरती पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत धरणे आंदोलन या इंदापूर तहसील कचेरीसमोर करू. या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची या जनहित शेतकरी संघटनेच्या काही दलालांनी जी चेष्टा केली, जी मस्करी लावली आमच्या शेतकऱ्यांची, म्हणजे पाणी घालवून सुद्धा हे प्रकारची आमची शेतकऱ्यांची थट्टा उडवण्याचं काम करत आहेत. म्हणजे ह्यांना एक मस्ती आली की आमच्या आंदोलनामुळे पाणी गेलं आणि पुन्हाही आपण इंदापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांची जाऊन पुन्हा चेष्टा करावी. आधी त्यांच्या डोक्यामध्ये एक मस्तीचं वारं शिरलं, ते वारं उतरवण्यासाठी आम्ही पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं आम्ही आज हे दांडा आंदोलनाचं आयोजन केलं. हे दांडा आंदोलनाचं आयोजन करण्यामागचा हेतू हाच आहे की तुम्ही सोलापूर जिल्ह्यासाठी ते पाणी मिळवण्यासाठी आंदोलन केलं, ठीक आहे, आमचा त्याला विरोध नव्हता. तुम्ही तुमच्या पद्धतीनं आंदोलनं केली, आम्ही खंबीर आहे ना आमच्या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळवून देण्यासाठी. आम्ही बघू ना ते पुढं काय करायचं. मग तुम्ही परत ते करून इकडं आमची चेष्टा करायला येणार असाल तर ते आमचा शेतकरी कदापि सहन करून घेणार ना. आणि मग आम्ही याच्या अगोदर झेंडे घेऊन मोर्चे काढले. आता त्या ठिकाणी उजनी धरणाच्या ठिकाणी आम्ही पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं 13 दिवस बेमुदत धरणे आंदोलन केलं. आम्ही ठरवून आमच्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी काय करावं लागेल. तुमच्यासारख्या दलालांची ह्या ठिकाणी आवश्यकता नाही. तुम्ही काय आहे हे सगळ्यांना माहीत आहे, तुमच्या आजपर्यंतची आंदोलनं कशा पद्धतीने झालेली आहेत. मी आता शासनालाही पत्र लिहिणार आहे की हे असे आंदोलन करणारे जे दलाल आहेत ह्या दलालांच्या खरं ह्या जे आहे अगोदर जी त्यांची जी आंदोलनं झाल्या ती कशा पद्धतीने मिटली गेली याची चौकशी झाली पाहिजे खरं तर. कारण ह्या अशा दलालांना मस्ती येते मग ही आंदोलनं मिटली आतल्या हाताने काय त्यांना मिळतं आणि मग ते माघारी घेतात आणि मग ह्या हळूहळू ह्यांना अशीच सवय लागत चाललेली आहे. पण आता ही मजल आमच्या शेतकऱ्यांपर्यंत आली त्याच्यामुळं आम्हाला आज हा हातात दांडा घ्यायची वेळ आली. आमची प्रशासनाला विनंती होती की जर ह्या पुणे जिल्ह्यामध्ये जर ह्या दलालाची एंट्री झाली तर मग मात्र हे असे दांडे आम्ही आणलेत की त्याला आम्हाला जाब विचारायचा आहे की तो आमच्या शेतकऱ्यांची चेष्टा करण्यासाठी इथं आलाय का. आणि तशा इंदापूरमध्ये मी कालही लाईव्हमध्ये सांगितलं की ह्या इंदापूर तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या अजून ऊस बिलाचे प्रश्न आहेत. ऊस जाऊन त्यांची बिलं अजून जमा झाली नाही ती. तुम्हाला हीच मुद्दा का सापडलाय किंवा ह्या मुद्द्यावर तुम्ही का आलाय हा एक प्रश्न आहे. तुम्हाला बाकीचे मुद्दे कुठले दिसले नाहीत. तुमच्या सोलापूर जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत. आमच्या ह्या धरणग्रस्तांच्या जमिनी त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये मिळालेल्या आहेत. त्या तुम्ही त्याचं काय केलं, त्या जमिनी तुमच्या लोकांच्या मदतीनं आमच्या शेतकऱ्यांचे खून झाले, त्यांना तिथून हुसकावून लावलं, त्यांना दमदाट्या करून तुम्ही खरेदी करून घेतल्या. तुम्ही त्या संदर्भात कधी बोललेलं दिसून येत नाही. मग तुमची शेतकरी संघटना आहे नेमकी का माल गोळा करणारी संघटना आहे ही शंका आहे आम्हाला. तुम्ही जर खरंच शेतकऱ्याचे नेते म्हणून सांगताय, मी परवा एक त्यांची बाईट बघितली त्या देशमुखांची की हा इंदापूरचा शेतकरी पण माझाच आहे, महाराष्ट्रातला बी शेतकरी माझाच आहे, भारतातला सुद्धा माझाच आहे, भारतापर्यंत आईपुरती आपली कोद बी नाही.
आपण आपल्या जिल्ह्याच्या बाहेर पडाना. आता काय कुठनं पाकिटं आली, काय सुरू झाले, त्याच्यामुळे तुम्ही पुणे जिल्ह्यात एंट्री करायच्या भानगडीत पडला. आता आजपर्यंत तुम्हाला तुमचा तालुका नीटनीट काही कराना. तुम्ही ज्या मूळ तुमच्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी येत्या, त्या अडचणीकडे कधी तुम्ही फोकस केलं नाही. त्या शेतकऱ्यांना कधी न्याय देण्याची भूमिका तुम्ही घेतली नाही. आजच तुम्हाला हे इंदापूर तालुक्यातील 22 गावच्या शेतकऱ्यांचा पुळका कशासाठी आला, म्हणजे तुम्हाला हे कोणी करायला लावलंय का? कारण आज इथले जे लोकप्रतिनिधी आहेत, कार्यक्षम आहेत, इंदापूर तालुक्याचा विकास चांगल्या पद्धतीने त्यांनी केलाय, विकास चालू आहे, निधी भरमसाठ आणला गेलेला आहे, पाणीही त्यांच्याच माध्यमातून मिळालं होतं. आता ते 500 MCC जे पाणी होतं ते आमचं जे खडकवासल्यामधून जे उजनी धरणामध्ये जे सांडपाणी येतं, आता त्याचा आम्ही माहिती घेतली. शास्त्रीय दृष्टीचा जो अहवाल असतो तो शासनाला प्राप्त झालाय. 2014-15 पुणे शहरासाठी 18.5 TMC पाणी वापरलं गेलं आणि ते वापरलं गेलेलं पाणी शास्त्रीय जो अहवाल आहे तो काय सांगतोय की 80% पाणी सांडपाणी तयार होतं. जेवढं पाणी आपण उचलतो त्यातलं 80% पाणी सांडपाणी तयार होतं. मग त्यातलं समजा 18.5 TMC पाणी उचललं गेलं, त्यातलं समजा एक 8 TMC पाणी जरी ह्या उजनीमध्ये मुळा मोठा नदीमधून जरी आलं, त्यातलं पाणी 5 TMC पाणी जर आमच्या इंदापूर तालुक्याला मिळालं, ह्याच्या पोटामध्ये दुखायचं काय कारण? पण त्याच्या पुढे जाऊन आम्ही तर असं सरकारकडे मागणी करतोय की ते खडकवासल्याचा विषय सोडून द्या. अहो आमच्या इंदापूर तालुक्यानं 36,000 एकर जमीन ह्या धरणात घातली, 21 गावाला जलसमाधी दिली. आमचा त्या धरणावर अधिकार नाही का? हे 75% उजनीचं धरण जे आहे ना ते बांधकामात सुद्धा पुढचं, त्या 16 मोऱ्या जर सोडल्या तर बाकीच्या 25 मोऱ्या आमच्या पुणे जिल्ह्याच्या हद्दीत आहेत. माझी स्वतःची जमीन त्या तोंडाला आहे, त्या धरणाच्या, माझं गाव त्या तोंडाच्या धरणात गेलं. अहो ह्या उजनी धरणावर सुद्धा ह्यांनी बघा, ह्या सोलापूर जिल्ह्याने असा अन्याय केला आहे. आता नवीन एक आम्ही मागणी त्याच्यामध्ये आम्हाला सर्व शेतकऱ्यांनी ह्यांनी सुचवली की आपण त्याच्यामध्ये एक नवीन मागणी अशी केली पाहिजे की त्या उजनी धरणाचं जे नाव आहे ना उजनी, ते काढून तरडगाव दिलं पाहिजे. कारण त्या धरणाला 75% जमीन ही तरडगावमधली गेलेली आहे तोंडाला समोरच्या भिंतीला, आणि पहिलं गाव जर असेल त्या धरणामध्ये तर ते तरडगाव आहे. तर त्या उजनी धरणाचा आम्ही आता मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा त्याची मागणी करणार आहे की उजनी धरण हे नाव कॅन्सल करून त्याचं नामकरण करण्यात यावं, ते तरडगाव नाव असावं त्या धरणाचं. कारण त्या धरणासाठी असणारं त्या गावाचं योगदान. आता हे उजनी आहे सोलापूर जिल्ह्यात, या उजनीचा काय तिथं काही इतका जास्त संबंध नसताना त्या उजनीचं नाव त्या धरणाला दिलं, म्हणजे हे बी राजकारणच केलं. आणि आता सध्या त्या धरणावर सोलापूर जिल्हा सगळ्यात जास्त अधिकार सांगतो. आता आम्ही शासनाकडे सुद्धा ह्या गोष्टी लावून धरल्यात की त्या धरणामधून जे काही सोलापूर शहराला 3 TMC परमिशन आहे, ती 20 TMC 25 TMC पर्यंत तुम्ही बेकायदेशीररित्या पाणी नेत आहे, ते पाणी नदीमधून कॅनलमधून आम्ही सोडू देणार नाही. कारण तुम्ही जर आम्हाला 5 TMC विरोध करत असाल तर तुम्हाला इतकं भरमसाठ पाणी आम्ही वापरू देणार नाही. भविष्यात 8 मायची परवानगी आहे, तुम्ही 12 माय पाणी वापरताय. जर तुम्ही त्या सोलापूर जिल्ह्यात बघितलं तर सगळं पाणीच पाणी करून टाकले, ठीक आहे, तेही शेतकरी, त्या शेतकऱ्यांना माझा विरोध नाही. परंतु जर आमच्या एवढं योगदान इंदापूर तालुक्याचं ह्या उजनी धरणासाठी असताना तुम्ही आम्हाला विरोध करत असाल तर आम्हाला सुद्धा तुम्हाला विरोध केल्याशिवाय पर्याय नाही. आणि भविष्यात तुम्ही लक्षात घ्या की ह्या धरणावर जी खाली 35-40 साखर कारखाना चालतात, हे साखर कारखाना सुद्धा ह्याच पाण्यावर चालतात, हे बेकायदेशीर पाणी जे जातं. मला असं वाटतंय की हे अधिकाऱ्यांना हाताशी धरून ह्यांनी पाकिट बिकिट देऊनच हे पाणी बेकायदेशीररित्या सोडलं जातं. ज्यावेळेस पीपल्स रिपब्लिकन पार्टी त्या ठिकाणी आंदोलनाला बसली त्यावेळेस नदीपात्रातनं बेकायदेशीररित्या 6,000 QC पाणी चालू होतं. आम्ही पत्र दिलं त्या ठिकाणी ते पाणी बंद करण्यात आलं. तुम्ही बेकायदेशीररित्या पाणी सोडताय हा आमचा आरोप नाही, ही खरी परिस्थिती आहे, सत्य परिस्थिती आहे. कारण या धरणाला जर पाणी सोडलं तर माझ्या घरातनं ते क्लिअर दिसतंय अगोदर समोर. त्याच्यानंतर दुसरा विषय आहे मराठवाड्याचा की मराठवाड्याला जी 21 TMC तरतूद केली, ठीक आहे, मराठवाड्याला 21 TMC तरतूद करा नाही तर 50 TMC करा. पण आमच्या इंदापूर तालुक्याचं काय करायचं ह्याचा अगोदर विचार करा ना. ज्या तालुक्यानं ह्या धरणासाठी एवढा मोठा त्याग केलाय त्या तालुक्याला तुम्ही जर का विरोध करता एवढा मोठा तर हे आम्ही आता सहन करून घेणार नाही. 21 TMC जी तरतूद आहे ते आधी आमचं राखीव कोटा तयार करावा, आमच्या तालुक्याच्यासाठी सेपरेट पाण्याची व्यवस्था करावी, त्याच्यानंतर ते हे करावं, आणि जे ह्याच्या अगोदर जे आराखडा तयार झालेला ह्या उजनी धरणाचा हे सगळा कॅन्सल करावा आणि फेर सगळं आराखडा तयार करावं ह्या धरणासाठी. आणि दुसरी गोष्ट, आता जी मराठवाड्याचा जी बोगदा आपल्या ह्या
उजनी धरणामध्ये येत आहे. आता त्याचं माझ्या माहितीनुसार सहा सात किलोमीटरचं त्यांचं अंतर राहिले उजनी धरणाला चिटकायला. तर त्या बोगद्याची माहिती आम्हाला अशी मिळाली की तो बोगदा आता जो उजनी धरणावरती जो कॅनल आहे तो कॅनल 491 म्हणजे धरण मायनस झाल्यानंतर तो कॅनल ऑटोमॅटिक बंद होतो, त्या कॅनलला पाणी येत नाही. परंतु हा जो बोगदा आहे त्याला 487 परमिशन दिले, म्हणजे ह्या कॅनलपेक्षा 5 मीटरने त्याला डिप दिली खाली आणि त्या बोगद्याला गेटही नाही. सोलापूरकरांनी ह्या बोगद्यासाठी का विरोध केला नाही ह्याच्या अगोदर? आता तो बोगदा जो आहे मराठवाड्याचा त्याला 5,500 क्युसेसनं तो वाहणार आहे, म्हणजे ह्या कॅनॉलच्या डबल त्याची कॅपॅसिटी आहे. त्याला हे सोलापूरवाले कोण विरोध करताना दिसत नाहीत. ह्यांना कोण पाकिट पुरवत आहे का? ही बोगदा पूर्ण होऊ द्या, तुम्ही कुणी ह्याच्यात लक्ष घालू नका, असं काय नियोजन ह्याच्यामध्ये होत आहे का? ही एक शंका आहे आम्हाला. आता ह्याच्यामध्ये काय होईल की आता हे जर का बोगदा सुरू झाला मराठवाड्याचा तर हे सोलापूरचं पहिलं वळवंट होणार आहे, कारण ह्यांना पाणी मिळू शकणार नाही. सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, ह्या दलालांच्या हातात तुम्ही काही सूत्र देऊ नका. तुम्ही शेतकरी बांधवांनो पुढे या, तुमच्या हातात दांडा घ्या. खरोखर अशी परिस्थिती आहे की तुम्हाला भविष्यात पाणी मिळणार नाही, आणि जे मराठवाडा बोगद्याचं काम चालू आहे ते अधिकारी माझ्या आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांनी मला एक पत्र दिलंय की आम्ही निरा नदीचं पाणी उजनीत आणणार आहे आणि उजनीतनं पाणी आम्ही मराठवाड्याला नेणार आहे. ही फसवणूक करतायत, खोटी पत्र त्यांनी दिलेली आहेत. त्या निरे नदीमध्ये 9 ते 10 महिने टिपका पाणी नसतं, तिथं जनावरांना सुद्धा प्यायला पाणी उपलब्ध नाही. 7 TMC पाणी ह्यांनी कुठनं शोध लावलाय ते मला बी सांगता येणार नाही. आता खरं तर ते ज्यांनी ज्याचा जे अहवाल दिलाय की निरा नदीमध्ये 7 TMC पाणी शिल्लक आहे, ज्यावर खरं त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली पाहिजे. कारण जर निरा नदीमधून आता ते असं म्हणतायत की निरा नदीमधून जे वाहून जाणारं पाणी आहे ते आम्ही उजनीत आणणार आहे. अहो त्या निरा नदीच्या 50 पट पाणी ह्या उजनी धरणातून पावसाळ्यामध्ये कर्नाटकला वाहून जातं. तुम्हाला निरा नदीतनं एवढा लाखो कोटी रुपये त्या शेतकऱ्यांचं मातीत घालायची काय गरज होती? तुम्हाला जो निरा नदीमधून जो उजनीत बोगदा येणार आहे तो बोगदा इकडं आणायला लाखो कोटी खर्च आला असेल. हा शेतकऱ्यांच्या हितासाठी जर वापरला असता तर चांगली गोष्ट झाली असती. सबस्क्राईब करा ब्रँड महाराष्ट्र चॅनलला.